नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन ज्योमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 1.1 आपण सोडतोय. अत्यंत सोप्या भाषेचा वापर केलेला आहे मराठी माध्यमाने, या ठिकाणी इंग्रजी माध्यमासाठी. या ठिकाणी प्रश्न आपण तिसरा सोडणार आहोत सराव संच 1.1 मधला. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय आहेत का ते लिहा, आणि नसतील तर तसे लिहा. या ठिकाणी आपल्याला सर्वात मोठं अंतर हे इतर दोन लहान अंतरांच्या बेरजेत का आहे का पाहिल्यानंतर आपण ठरवायचं आहे कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न आहे डिस्टन्स पी आर 7 दिलेला आहे, डिस्टन्स पी क्यू 10 दिलेला आहे, डिस्टन्स क्यू आर 3 दिलेला आहे. स्पष्टीकरण देतो, मग सोडलेलं उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. सर्वात मोठं अंतर 10 आहे आणि सर्वात लहान अंतर 2 आहे, ते 7 आणि 3 10. म्हणजे पी क्यू हे जे अंतर आहे 10, ते 7 आणि 3 या अंतराबरोबर आहे. म्हणजे पी आर आणि क्यू आर यांच्या बेरजेबरोबर सर्वात मोठं अंतर पी आणि क्यू असेल तर अंत्यबिंदू पी आणि क्यू असणार आहेत, त्यांच्यामध्ये आर असणार आहेत. तीन बिंदूंच्या दरम्यान तास ते पी क्यू आर, म्हणजे ज्या ठिकाणी बिंदू आर हा पी आणि क्यू यांच्या दरम्यान आहे. ओके, या ठिकाणी डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स क्यू आर ही दोन लहान अंतर आहेत, त्यांची बेरीज घेतलेली आहे 7 आणि 3 10. आणि डिस्टन्स पी क्यू बरोबर 10 या ठिकाणी दिलेलं आहे. साहजिकच या ठिकाणी लहान अंतरांची बेरीज ही मोठ्या अंतराबरोबर आहे. डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी क्यू, म्हणजे पी आर अधिक क्यू आर बरोबर या ठिकाणी पी क्यू, म्हणजेच पी आणि आर यांच्या दरम्यान, पी आणि क्यू यांच्या दरम्यान, म्हणजे पी क्यू हे सर्वात मोठं अंतर आहे. आर बिंदू असणार आहे, बिंदू आर हा बिंदू पी आणि क्यू यांच्या दरम्यान आहे. म्हणजेच पी डॅश आर डॅश क्यू किंवा क्यू डॅश आर डॅश पी, आर हा बिंदू पी आणि क्यूच्याच दरम्यान आहे. फक्त इथं पी आणि क्यूची बाजू बदलल्या, आर हा मध्येच आहे क्यू आणि पी यांच्या दरम्यान, या दोघांपैकी कोणतीही. त्यानंतर डिस्टन्स आर एस 8 दिलेला आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये, डिस्टन्स एस टी 6 दिलेला आहे, डिस्टन्स आर टी 4 दिलेला आहे. सर्वात लहान अंतर आहे 2, 6 आणि 4, 10 बेरीज येते. आणि मोठा अंतर 8 आहे, म्हणजे 10 आणि 8, 10 बरोबर 8, म्हणजे डिस्टन्स आर एस हे एस टी आणि आर टी यांच्या बेरजेबरोबर नाही, म्हणजे बिंदू आर एस आणि टी हे एकरेषीय नाहीत हे निश्चित अगदी. पाहूया डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी यांची बेरीज 7 + 4 = 10. सर्वात मोठं अंतर डिस्टन्स आर एस बरोबर 8, म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी ही दोन अंतर डिस्टन्स आर एस समान नाहीत, म्हणजेच बिंदू आर एस व टी हे एकरेषीय नाहीत. ओके, तिसरं दिलेलं आहे डिस्टन्स ए बी 16 दिलेलं आहे, डिस्टन्स सी ए 9 दिलेलं आहे आणि डिस्टन्स बी सी 7 दिलेलं आहे. या ठिकाणी सर्वात मोठं अंतर डिस्टन्स ए बी 16 आहे आणि सर्वात दोन लहान अंतर लहान आहे ती सी ए आणि बी सी 9 आणि 7 यांची बेरीज 16 बरोबर येते. म्हणून डिस्टन्स सी ए अधिक डिस्टन्स बी सी बरोबर 9 अधिक 7 = 16, म्हणजे डिस्टन्स ए बी सर्वात मोठं अंतर 16 आहे. म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स सी ए आणि डिस्टन्स बी सी हे डिस्टन्स ए बी बरोबर आहे. बिंदू या ठिकाणी सी हा, म्हणजे डिस्टन्स ए बी सर्वात मोठा अंतर आहे, म्हणजे अंत्यबिंदू ए आणि बी असणार आहे, मध्ये सीच असणार आहे. म्हणून बिंदू सी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे, म्हणजेच या ठिकाणी ए डॅश सी डॅश बी किंवा बी डॅश सी डॅश ए सी मध्येच आहे. एकदा ए डावीकडं आणि बी उजवीकडं, त्यानंतर डावीकडं बी घेतला, उजवीकडे ए घेतला, जागा बदलल्या फक्त ए आणि बीची. त्यानंतर चौथा आहे डिस्टन्स एल एम 11 आहे, डिस्टन्स एम एन 12 आहे, डिस्टन्स एन एल 8 आहे. सर्वात मोठं अंतर 11 आणि दोन, सर्वात मोठं अंतर 12 आणि दोन लहान अंतर 11 आणि 8, 19. 19 आणि 12 समान नाहीत, म्हणजे येथे डिस्टन्स एल एम आणि डिस्टन्स एन एल बरोबर 11 अधिक 8 = 19 आणि डिस्टन्स एम एन बरोबर 12, म्हणजेच या ठिकाणी डिस्टन्स एल एम अधिक डिस्टन्स एन एल हे डिस्टन्स एम एन समान नाही, म्हणून बिंदू एल एम एन एकरेषीय नाहीत. ओके, 6वं उदाहरण, या ठिकाणी डिस्टन्स डी ई बरोबर 5, डिस्टन्स ई एफ बरोबर 8, डिस्टन्स डी ए बरोबर 6. सर्वात मोठं अंतर ई एफ आहे 8, लहान अंतर 5 आणि 6 यांची बरीच 11 आहे. 11 आणि 8 समान नाहीत, म्हणजेच डिस्टन्स डी ए अधिक डिस्टन्स सी एफ बरोबर 5 अधिक 6, 5 अधिक 6 = 11 आणि डिस्टन्स ई एफ बरोबर 8,
म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स डी अधिक डिस्टन्स डी एफ ही दोन लहान अंतरांची बेरीज डिस्टन्स ई एफ समान नाही, म्हणजेच बिंदू डी ई एफ हे एक रेषीय नाहीत. ओके, प्रश्न चौथा आहे. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए सी बरोबर 10, डिस्टन्स सी बी बरोबर 8 आणि डिस्टन्स त्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचे. सर्व पर्यायांचा विचार करा. या ठिकाणी आपल्याला दोन पर्यायांचा विचार करावा लागेल. या ठिकाणी आत्ता सध्या बिंदू सी आणि सी हा ए आणि बी यांच्या दरम्यान आहे, ही शक्यता पहिली आपण विचारात घेतली. ए सी 10 दिलेला आहे, सी बी 8 दिलेला आहे. या पहिल्या शक्यतेमध्ये सी हा बिंदू ए आणि बीच्या दरम्यान धरला तर डिस्टन्स ए बी, सर्वात मोठं अंतर डिस्टन्स ए बी हे डिस्टन्स ए सी अधिक डिस्टन्स सी बी यांच्या बरोबर बेरजेबरोबर म्हणजे 10 अधिक 8 डिस्टन्स ए बी बरोबर 18, म्हणजे पहिली शक्यता डिस्टन्स ए बी बरोबर 18 आहे. डिस्टन्स ए बी बरोबर 18. दुसरी शक्यता या ठिकाणी बी हा बिंदू ए आणि सीच्या दरम्यान धरला तर बी बिंदू बी हा ए आणि सी यांच्या दरम्यान धरला तर ए डॅश बी डॅश सी होईल, म्हणजे डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी डिस्टन्स ए सी होईल. या ठिकाणी पाहूया दोन प्रकारे आपल्याला डिस्टन्स ए बी काढायचे आहे. एकदा बिंदू सी हा मध्ये ठेवून आणि एकदा बी ठेवून. आता बी ठेवला, सी ठेवलेला होता मागं, म्हणजे डिस्टन्स ए बी अधिक डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स ए सी. डिस्टन्स ए बी काढायचं आहे, डिस्टन्स बी सी या ठिकाणी 8 दिलेला आहे आणि डिस्टन्स ए सी या ठिकाणी 10 दिलेला आहे. ओके, सर्वात मोठं अंतर म्हणजे डिस्टन्स ए बी काढायचं आहे दिलेलं आहे, डिस्टन्स बी सीची किंमत 8 लिहिली बरोबर डिस्टन्स ए सीची किंमत 10 लिहिली. डिस्टन्स ए बीची किंमत काढण्यासाठी या 8 पदेड घेतलं पाहिजे, स्वरूप पदे एकत्रित करायची, त्यामुळं 10 ना 8 वाजा होणार आहे. 10 म्हणून 8 गेले व 2 उरले, म्हणजे डिस्टन्स ए बी बरोबर 2, म्हणजे बी हा ए आणि सी यांच्या दरम्यान असेल तेव्हा डिस्टन्स ए बी बरोबर 2. ओके, आणि सी हा सी हा बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान होता तेव्हा ए बी बरोबर 18 आलेला आहे 10 अधिक 8. ओके, त्यानंतर प्रश्न 5वा आहे. इथे पण 2 शक्यते आहेत. डिस्टन्स एक्स वाय 17 दिलेला आहे, डिस्टन्स वाय झेड बरोबर 8 दिलेला आहे. या ठिकाणी बिंदू एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू आहेत. 5व्या प्रश्नामध्ये दिलेला आहे डिस्टन्स एक्स वाय बरोबर 17 आणि वाय झेड बरोबर 8 आणि डिस्टन्स एक्स झेड काढायचे म्हटले. डिस्टन्स एक्स झेड काढण्यासाठी पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या दरम्यान आहे ही शक्यता पहिली आहे, त्यामुळं एक्स डॅश झेड डॅश वाय, त्यामुळे या ठिकाणी डिस्टन्स एक्स झेड अधिक डिस्टन्स झेड वाय बरोबर डिस्टन्स एक्स वाय किमती घालूया. एक्स झेडची किंमत काढायची आहे, त्यामुळे डिस्टन्स एक्स झेड तसं राहणार अधिक डिस्टन्स झेड वाय 8 दिलेला आहे, एक्स वाय 17 दिलं आहे बरोबर 17. डिस्टन्स एक्स झेड काढताना स्वरूप पदे एकत्रित या ठिकाणी 8 पलीड गेले, अधिक 8 पलीड जाऊन 17 मधून 8 वजा झाल्यानंतर डिस्टन्स एक्स झेड बरोबर 9. आता या ठिकाणी झेड हा बिंदू एक्स आणि वायच्या दरम्यान होता, आता वाय हा बिंदू एक्स आणि झेड यांच्या दरम्यान घेतला तर डिस्टन्स एक्स झेड, म्हणजे या ठिकाणी वाय हा बिंदू एक्स आणि झेड यांच्या दरम्यान घेतला तर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड. डिस्टन्स एक्स झेड सर्वात मोठा अंतर बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड हे सर्वात मोठा अंतर. ज्यावेळेला वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान असेल तर एक्स वाय आणि वाय झेड यांची बेरीज एक्स झेड बरोबर असणार आहे, म्हणजे डिस्टन्स एक्स झेड बरोबर डिस्टन्स एक्स वाय अधिक डिस्टन्स वाय झेड. डिस्टन्स एक्स झेड काढायचं आहे, एक्स वाय 17 आहे आकृतीमध्ये दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे 17 आणि वाय झेड 8 दिलेला आहे, त्यामुळे 17 आणि 8 25 डिस्टन्स एक्स झेड बरोबर 25, म्हणजे 2 अंतरे मिळाली. डिस्टन्स एक्स झेड 25 किंवा वाय 25 किंवा वाय हा एक्स आणि झेडच्या दरम्यान असेल त्यावेळेला, आणि या ठिकाणी 9 कधी झेड हा एक्स आणि वाय यांच्या दरम्यान असताना. ओके, वी हॅव सीन धिस इन द बॅक व्हिडिओ. धिस इज ए क्वेश्चन बेस्ड ऑन 1.1 क्वेश्चन नंबर 3 फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो. फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. इफ द पॉइंट आर नॉट कोलिनियर से सो स्टेट सो. फर्स्ट सब क्वेश्चन हियर डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 3.
हियर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 7 प्लस 3 इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10 इज गिवन. हियर डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी क्यू 10 इज इक्वल टू 10. देअर फॉर हियर पॉइंट्स पी आर अँड क्यू आर कोलिनियर. पॉइंट आर हियर लाईज बिट्वीन पी अँड क्यू. ओके, दॅट मीन्स पी डॅश आर डॅश क्यू ऑर क्यू डॅश आर डॅश पी. सेकंड सब क्वेश्चन, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8, डिस्टन्स एस टी इज इक्वल टू 6, डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 4. हियर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू 6 प्लस 4 इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. फ्रॉम दिस हियर डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज नॉट इक्वल टू डिस्टन्स आर एस. 10 इज इक्वल नॉट इक्वल टू 8. देअर फॉर पॉइंट्स आर एस अँड टी आर नॉट कोलिनियर. थर्ड सब क्वेश्चन, हियर डिस्टन्स ए बी 16, डिस्टन्स सी ए 9, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 7. हियर डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 9 प्लस 7 इज इक्वल टू 16 अँड डिस्टन्स ए बी इज गिवन 16. ओके, हियर 16 इज इक्वल टू 16. डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. पॉइंट सी पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर. हियर पॉइंट सी लाईज बिट्वीन ए अँड बी. ओके, दॅट मीन्स ए डॅश सी डॅश बी ऑर बी डॅश सी डॅश ए. सब क्वेश्चन 4, डिस्टन्स एल एम इज इक्वल टू 11, डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12, डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 8. ओके, हियर लार्जर डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12 इज नॉट इक्वल टू 11 प्लस 8, 11 प्लस 8 19. हियर एल एम डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इज इक्वल टू 11 प्लस 8 इज इक्वल टू 19 अँड डिस्टन्स एम एन इज इक्वल टू 12. ओके, हियर डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एन एल इज नॉट इक्वल टू डिस्टन्स एम एन. पॉइंट्स एम एन एल ऑर पॉइंट्स एल एम एन आर नॉट कोलिनियर. सब क्वेश्चन 6, डिस्टन्स डी इज गिवन 5, डिस्टन्स ए इज गिवन ई एफ इज गिवन 8, डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 16. हियर स्मॉल टू आन्सर्स ॲडिशन ऑफ स्मॉल टू डिस्टन्सेस. डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स ई एफ 5 प्लस 6 11 अँड बिग डिस्टन्स हियर गिवन डिस्टन्स ए इज इक्वल टू 8. हियर डिस्टन्स डी ई प्लस डिस्टन्स डी एफ इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ई एफ. 11 इज नॉट इक्वल टू 8. Therefore, points D, E and F are not collinear. Okay? Question number 4. On a number line, points A, B and C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. Here distance AC is equal to 10, distance CB is equal to 8 given. Here, what is which is possibility first? Point C lies, suppose point C lies between A and B. Here that means A dash C dash B, that means C is between A and B. For that figure distance AB is equal to distance AC plus distance CB. Distance AB is equal to 10 plus 8, distance AB is equal to 18. From first possibility, distance AB is equal to 18. Second possibility, what is first possibility? C is between A and B. Second possibility, point B is between A and C. Here distance AB plus distance BC. Here distance AC 10, distance BC 8. From that figure, distance AB plus distance BC is equal to distance AC. Here B, A dash, B dash, C. Okay. Distance AB plus distance BC 8 plus 8. Okay. BC is given 8 is equal to distance AC 10. Distance AB is equal to 8, 10 minus 8, that means distance AB is equal to 2. Okay, that means when B is between A and C, then distance AB is equal to 2. And C is between A and B, distance AB is equal to 18. Okay, question number 5, points X, Y, Z are collinear such that distance XY is equal to 17, distance YZ is equal to 8, find distance XZ. Here is also two possibilities. First possibility, Z is between, point Z is between X and Y. Distance ZY 8, distance XY
17. हिअर झेड इज बिटवीन एक्स अँड वाय, दॅट मीन्स डिस्टन्स एक्स झेड प्लस डिस्टन्स झेड वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. ओके, पुटिंग व्हॅल्यू डिस्टन्स एक्स झेड एज इट इज प्लस डिस्टन्स झेड वाय 8 इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय 17. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 मायनस 8, डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू 9. पॉसिबिलिटी सेकंड, वाय इज बिटवीन एक्स अँड झेड, दॅट मीन्स एक्स डॅश वाय डॅश झेड. ओके, हिअर पॉइंट वाय इज बिटवीन एक्स अँड झेड, फ्रॉम दॅट फिगर डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. पुटिंग व्हॅल्यू डिस्टन्स हिअर एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय 17, डिस्टन्स वाय झेड 8. 17 प्लस 25, डिस्टन्स एक्स झेड इक्वल टू 25. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 25 अँड ऑर 9. डिस्टन्स एक्स झेड, वेन डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 25, पॉइंट वाय इज बिटवीन, वाय इज इन बिटवीन टू पॉइंट्स एक्स अँड झेड. अँड वेन डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 9, फेन झेड इज बिटवीन एक्स अँड वाय. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. धन्यवाद.